विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण इयत्ता चौथीच्या शूर मराठी सरदार या पाठाविषयी माहिती घेतली. आता आपण त्या पाठाच्या स्वाध्यायाबद्दल बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी खोडदे सर, सपनाज होम स्कूल चॅनलमधून आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण याविषयी या पाठाच्या स्वाध्यायाविषयी चर्चा करत आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. आता इथे पर्याय आहेत मोरे, घोरपडे, भोसले. आपण पाठामध्ये शिकलो आहोत मोरे कुठले होते, जावळीचे, घोरपडे कुठले होते, मुधोळचे, आणि भोसले कुठले होते, जावळीचे. म्हणून या आपलं भोसले कुठले होते, वेरूळचे. म्हणून आपण या ठिकाणी वेरूळच्या भोसले घराण्यांशी संदर्भ आल्यामुळं महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणं मोठं पराक्रमी निघाले असं लिहून अंडरलाईन करतोय आपण इथं. दुसरा प्रश्न, बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती. पर्याय आहेत विठोजी, शहाजी, शरीफजी. मुलांनो आता पहा, बाबाजी राजे भोसले वेरुळगावचे पाटील, त्यांना दोन मुलं होती. आपण पाठामध्ये वाचलं ऐकलं मालोजी राजे आणि विठोजी राजे, तिथं मालोजी राजे नाव आहेच. मग मालोजी व विठोजी हे उत्तर आहे, म्हणून इथे आपण विठोजी असं लिहिणार. ही दोन मुले होती. प्रश्न तिसरा, निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता. निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता. निजामशहाचा कोण वजीर होता? खाली पर्याय आहेत मलिक अंबर होता, फत्ते खान होता, का शरीफजी होता. आता या तीन पर्यायाचा विचार केला तर मलिक अंबर आणि फत्ते खान, मलिक अंबर आणि फत्ते खान आणि शरीफजी, कारण शरीफजी हा तर शहाजीराजांचा भाऊ आहे, तो वजीर नव्हताच. फत्ते खान हा मलिक अंबरचा मुलगा आहे, तोही सुरुवातीला वजीर नव्हता. हा मलिक अंबर वारल्यानंतर तो फत्ते खान वजीर झालेला आहे, परंतु निजाम शहाचा पहिल्यांदा वजीर जो होता तो मलिक अंबर होता, म्हणून इथं मलिक अंबर लिहावं लागलं. मलिक अंबर. पुढे प्रश्न दुसरा, नाते संबंध लिहा. आता नाते संबंध लिहायचं आहे. ही दोन व्यक्ती त्यांची नावं आहेत मालोजी राजे आणि विठोजी राजे. आकडा अ, मालोजी राजे आणि विठोजी राजे कोण आहेत? हे आपण पाठात वाचलेलं आहे. वेरूळच्या बाबाजी भोसल्यांची दोन मुलं होती, त्यांची नावं मालोजी राजे आणि विठोजी राजे. मग हे बाबाजी भोसल्याची दोन्ही मुलं, म्हणून यांचं नातं काय आहे? भाऊ भाऊ. बरोबर, असा पर्याय असं उत्तर आपल्याला लिहावं लागेल. दुसरा प्रश्न, शहाजी राजे आणि लखुजी जाधव यांचं काय नातं आहे? बाबा शहाजी राजे आणि लखुजी जाधव, शहाजी राजे हे वेरूळचे भोसले घराण्या मालोजी राजांचे मुलगा शहाजी राजे, आणि लखुजी जाधव सिंदखेड राजाचे, सिंदखेड राजा येथील घराण्यातला जाधव, लखुजी जाधव. आता शहाजी राजेंची पत्नी म्हणजे जिजाबाई ही लखुजी जाधवांची मुलगी होती, म्हणजे याचा अर्थ असा शहाजी राजे जावई आहेत, लखुजी जाधव हे सासरे आहेत, म्हणून इथं लिहावं लागल जावई सासरे. बरोबर, असं लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शहाजी राजे शरीफजी राजे, शहाजी राजे शरीफजी राजे, मालोजी रावांना जी दोन मुलं होती शहाजी राजे एक झाले आणि शरीफजी राजे एक झाले. शरीफजी राजे एका लढाईत वारले, परंतु शहाजी राजेंचाच पुढं आपल्याला शिवाजी हा वंशज आहे. मग शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे सख्खे कोण होते? भाऊ 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 भाऊ, असं लिहावं लागेल. पुढं प्रश्न, बाबाजी राजे आणि विठोजी राजे. आता बघा बरं का, बाबाजी राजे वेरुळगावचे पाटील, विठोजी राजे या वेरुळगावच्या पाटलाची दोन मुलं मालोजी आणि विठोजी, त्यापैकी एक म्हणजे बाबाजी राजे वडील आणि विठोजी राजे आणि मालोजी राजे दोन मुलं, म्हणून इथं बाबाजी राजे कोण होते? वडील. आणि विठोजी राजे कोण आहे? मुलगा, असं उत्तर लिहावं लागेल. आता पुढला प्रश्न आहे,
जोड्या लावा। आता जोड्या अ गट हा अ गट आहे, हा ब गट आहे, तर इथं काय बघा, शिंदखेडचे मग आता कोण निंबाळकर आहेत का घोरपडे आहेत का भोसले आहेत का मोरे आहे का जाधव, तर शिंदखेडचे कोण आहे व फलटणचे कोण आहेत, जावळीचे कोण आहेत, मुधोळचे कोण, हा असा क्रम लाव, वेरूळचे कोण आहे। आता बघा शिंदखेडचे लखोजी जाधव म्हणून शिंदखेडचे लखोजी जाधवांना आपण जोड लावू। फलटणचे कोण आहेत, निंबाळकर म्हणून फलटणच्या निंबाळकरांची जोड लावू। जावळीचे कोण होते, तर हे जावळीचे मोरे होते बघा, म्हणून इथं मोऱ्यांना जोड लावू। मुधोळचे कोण होते, हे घोरपडे होते, आणि वेरूळचे कोण मग उरलेले, हे भोसले। अशा पद्धतीने आपल्याला जोडी लावता येईल। आता प्रश्न चौथा आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला, घृष्णेश्वराच्या मंदिराचा आपण धड्यामध्ये पाहिलं ना पाठामध्ये, घृष्णेश्वराचं मंदिर मोडकळीस आलं होतं आणि त्याचा एक शिवभक्ताने जीर्णोद्धार केला, कोण होते ते शिवभक्त, बाबाजी भोसलेचा मुलगा मालोजीराजी भोसले, म्हणून उत्तर काय लिहायचं, घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजे भोसले यांनी केला। बरोबर आलं लक्षात। आता पुढला प्रश्न आता पहा बरं, निजाम शहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली होती। ज्यावेळेला मालोजी राजे आणि विठ्ठलराजे हे निजामशहाकडे गेले चाकरीसाठी, त्यांचा पराक्रम बघून मलिक अंबरने त्यांच्याशी निजामशहाशी चर्चा केली आणि हे हुशार बंधू आहेत यांना घ्या आपल्या नोकरीला, मग त्यांना पगार म्हणून काय दिलं, तर जहागीर दिली। कोणती गावं दिली, निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली। प्रश्न पुढचा ई, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले व त्यावेळेला निजामशाहीवर हल्ला आला होता, उत्तरेकडचा मोगल बादशाह आणि आदिलशाह या दोघांनी स्वारी केली होती, अशा वेळेला निजामशाही संकटात आली होती आणि तिला वाचवायचं होतं आणि म्हणून निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे हे दोघे अतिशय आदिलशाह व मुघल बादशाह यांच्याशी निकराने लढले। पुढचा प्रश्न, आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला, आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला, उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला। कोणता किताब दिला, सर लष्कर, लक्षात ठेवा बरं का, हा शब्द नवीन शब्द आहे हा। प्रश्न पुढचा, शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत का परत आले, शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत का परत आले, उत्तर कारण निजामशाहचा वजीर मलिक अंबर मृत्यू पावला, निजामशाही कमकुवत झाली, अशातच उत्तरेकडील मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला, मुघलांना कळलं की मलिक अंबर हा शूर माणूस गेलेला आहे, आता हरकत नाही निजामशाही जिंकायला, म्हणून धोका निर्माण झाला, तेव्हा निजामशाहीच्या आईनं काय केलं, शहाजीराजांना परत निजामशाहीत येण्याचे साकडे घातले, साकडे घातले म्हणजे विनंती केली, म्हणून शहाजीराजे परत निजामशाहीत आले। अशा प्रकारचा हा पाठ आपण या स्वाध्याय सोडून घेतलेला आहे। मुलांनो याच्यामध्ये अजूनही ज्यादा प्रश्न येतात, आता एक पाठामध्ये आपल्याला उमाबाई ही कोणाची, कोणत्या घराण्यातील होती मुलगी होती, उमाबाई ही कोणत्या घराण्यातील मुलगी होती, कोणत्या घराण्यातील मुलगी होती, निंबाळकर घराण्यातील मुलगी होती, बरोबर। हा शरीफजी राजे केव्हा मरण पावले, शरीफजी राजे केव्हा मरण पावले, ज्यावेळेला निजामशाही वाचवण्याचा प्रसंग आला त्यावेळेला शहाजी व शरीफजी निकराने लढले, परंतु त्याच्यामध्ये शरीफजी राजांचा मृत्यू झाला, अशा काही स्वरूपाचे बारीक बारीक छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो पाठ चांगला वाचला तर आपल्या लक्षात हे चांगल्यापैकी राहू शकतं, म्हणून सर्वांनी हा पाठ पुन्हा एकदा वाचन करा आणि ह्या प्रश्नांचा पुन्हा एकदा उजाळा घ्या आणि अशाच प्रकारे सपनाज होम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। आवडला पाठ तुम्हाला, यानंतर आपण पुढील पाठाकडे वळूया।